नमस्ते। हा एक छोटासा व्हिडिओ असणार आहे हे अनाउन्स करण्यासाठी की आपला एक नवा उपक्रम चालू होत आहे, ज्याला आपण नाव देऊ थिओसॉफी इन मराठी। थिओसॉफी बऱ्याचदा हा शब्द ऐकला गेलेला नसेल। थिओसॉफी हा शब्द इंग्लिशमध्ये ब्रह्मविद्या या शब्दासाठी वापरला जातो। संस्कृतमध्ये ब्रह्मविद्या म्हणलं जातं, इंग्लिशमध्ये थिओसॉफी म्हणलं जातं। थोडक्यात थिओसॉफी या शब्दाचा अर्थ आहे थिओ म्हणजे सुप्रीम बीइंग, परब्रह्म, आणि त्याचा अभ्यास, याचा अर्थ थिओसॉफी म्हणजे थोडक्यात परब्रह्माचा अभ्यास, म्हणजेच थोडक्यात ब्रह्मविद्या। ब्रह्मविद्येची भगवद्गीता, ज्ञानेश्वरी ही पुस्तकं पॉप्युलर आहेत। भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायानंतर शेवटी एक समाप्तीची ओळ येते, त्याच्यात लिहिलेलं असतं की ब्रह्मविद्येतलं हे एक प्रकरण संपलं। पण थिओसॉफी इंग्लिश शब्द, तर या थिओसॉफीच्या रिलेटेड बरीच पुस्तकं आहेत, बऱ्याच वर्षापासून लिहिली जाणारी। पर्टिक्युलरली थिओसॉफी हा शब्द वापरला जातो एका पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनसाठी, जिचं नाव आहे थिओसॉफिकल सोसायटी। या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना भारतामध्ये झाली। कुठं? चेन्नईमध्ये, तमिळनाडूमध्ये, मद्रास, त्यावेळचं मद्रास, त्यातलं एक अड्यार नावाचं भाग, तिथं थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली। एच पी ब्लॅवॅट्सकी, हेलेना ब्लॅवॅट्सकी या एक रशियन थिओसॉफिस्ट होत्या, मोठ्या स्पिरिच्युअल टीचर्स होत्या, त्यांनी याची स्थापना केली होती किंवा त्यांच्या पुढाकाराने याची स्थापना झाली होती। आणि नंतर आपल्याला एक नाव इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं माहीत असतं, ते म्हणजे ॲनी बेझंट। त्या ॲनी बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीच्या प्रेसिडेंट होत्या पुढची काही वर्ष। अजून एक मोठं नाव येतं त्याच्यामध्ये, ते म्हणजे चार्ल्स लेडबेटर। हे सुद्धा थिओसॉफिकल सोसायटीचा एक मोठा महत्वाचा भाग होते। अजून बरेच जण असे आहेत जे या थिओसॉफिकल सोसायटीचा भाग होते, ज्यांनी पुस्तकं लिहिली। आता थिओसॉफीची जी पुस्तकं असतात ती विशेषतः, जसं डेफिनेशनमध्ये येतं की परमेश्वराचं अस्तित्व कसं आहे ते समजून सांगणारी पुस्तकं असतात, पण सायंटिफिक भाषेत असतात। आता सायंटिफिक भाषा परत थिओसॉफीच्या दृष्टीनं एक विवादास्पद वाक्य ठरेल, कारण सायन्स म्हणजे आपण ज्याला सायन्स म्हणतो ते बऱ्याचदा फक्त फिजिकल सायन्स असतं। जसं आपण टेम्परेचर मोजलं, समजा आपल्या शरीराचं टेम्परेचर मोजलं, तर आपण थर्मामीटर वापरतो, त्यानं टेम्परेचर आपल्याला मोजता येतं, पण आपल्याला जी कणकण वाटते ती मोजता येत नाही। जरी कणकण वाटत असलेली कणकण जरी मोजता येत नसली, याचा अर्थ असा नाही की आपल्याला कणकण नाही, बरोबर। भविष्यात अशी इन्स्ट्रुमेंट्स तयार होतील, इवन आत्ता सुद्धा काही इन्स्ट्रुमेंट्स अशी तयार आहेत जी आपल्याला किती अशक्तपणा आलं हे मोजतात, जी आपल्याला किती गळून गेल्यासारखं वाटतं हे मोजतात। पण थिओसॉफीमध्ये या सगळ्या संकल्पना ज्या फिजिकली मोजता येत नाहीत अशा बऱ्याच एक्सप्लेन केलेल्या आहेत। त्या एक्सप्लेन केलेल्या संकल्पना जेव्हा आपण अभ्यास करतो आणि त्याच्या रिलेटेड काही एक्सपेरिमेंट्स करतो, आपण त्याच्या रिलेटेड आपलं आयुष्य तपासून बघतो, तेव्हा आपल्याला त्यातून बऱ्याच इन्साइट्स येतात, बऱ्याच गोष्टी समजतात, आणि आपण आपलं आयुष्य, आपले डिसिजन्स त्याच्या दृष्टीनं घ्यायला चालू करू शकतो। हाच उद्देश होता भगवद्गीतेच्या अभ्यासापाठीमागं, हाच उद्देश होता भगवद्गीतेची ज्ञानेश्वरी झाल्या त्याच्या पाठीमागं, हाच उद्देश आहे बऱ्याच पुस्तकांच्या पाठीमागं। तर आपण या काय म्हणू, या उपक्रमामध्ये यूट्यूबवरून असे वेगवेगळे टॉपिक्स त्यांचा अभ्यास करू। ही पुस्तकं बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये आहेत, मराठी ट्रान्सलेशन नाही आहे, आणि क्लिष्ट भाषेत असणारी पुस्तकं आहेत। ओल्ड इंग्लिश असल्यामुळं बरंच कॉम्प्लिकेटेड आणि मोठ्या मोठ्या ओळींचं एक वाक्य, अशी काही वाक्य म्हणजे टॉपिक्स त्याच्यात एक्सप्लेन केलेले। तर आपण काय करू, दर आठवड्याला किंवा दर काही दिवसांनी त्यातला एक छोटासा टॉपिक, एखादं पुस्तक ओपन करायचं, त्यातला एखादा धडा चॅप्टर ओपन करायचा, त्यातला एक छोटासा टॉपिक घ्यायचा, तो वाचायचा, त्याच्यात काय म्हणलं ते समजून घेऊ आणि त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करू। त्याच्यातून आपल्याला आत्ताच्या आयुष्यात काहीतरी डिसिजन घ्यायला, काहीतरी वेगळं वळण द्यायला बऱ्याच इन्साइट्स मिळतील, त्यासाठी हा आपण अभ्यास करत आहोत। तर हे सगळं डिस्कशन आपलं मराठीतच असेल, पण त्याच्याबरोबर आपण जी पुस्तकं वापरत आहोत ती इंग्लिशमधली असतील।
याच्यामध्ये आपण ॲनी बेझंट यांची पुस्तकं वापरू, आपण सी डब्ल्यू लेडबेटर यांची पुस्तकं वापरू. यांची काही पुस्तकं कंपाईल केलेली आहेत, म्हणजे चार पुस्तकं आहेत, इथरिक डबल, ॲस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी, कॉझल बॉडी, पाचवं पण एक आहे सोलार सिस्टीम म्हणून. याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या शरीरांबद्दल बरीच चर्चा आहे. तर ही पुस्तकं कशी आहेत, आर्थर पॉवेल यांनी लिहिलेली ही पुस्तकं आहेत. पण त्या पुस्तकामध्ये काय आहे, ॲनी बेझंटच्या अनेक पुस्तकातून त्या टॉपिक रिलेटेड पार्ट वेगळे काढलेले आहेत, म्हणजे इथरिक डबल याच्या रिलेटेडचे पार्ट, ॲस्ट्रल बॉडी याच्या रिलेटेडचे पार्ट, आणि ते त्या पुस्तकात लिहिलेले आहेत. म्हणजे ते एक पुस्तक वाचतो आपण तेव्हा 17, 18, 15, 20 पुस्तकातले बरेच टॉपिक्स आपण वाचतो. तर या पुस्तकांचे काही टॉपिक्स आपण चर्चा करू. आपण जे कृष्णमूर्ती त्यांचे काही पुस्तकं, त्यांचे काही टॉपिक्सचा अभ्यास करू, कारण जे कृष्णमूर्ती जिद्दू कृष्णमूर्ती हे ॲनी बेझंट आणि सी डब्ल्यू लेडबेटर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले स्पिरिच्युअल टीचर होते. अजून काही लेखकांचे असे आपण टॉपिक्स बघू. याच्यात बरेच आपण टॉपिक्स बघणार आहोत, जसं की मृत्यू, डेथ होताना कुठल्या कुठल्या घटना घडतात, काय काय होतं मृत्यू झाल्यानंतर, म्हणजे ज्याला आपण फिजिकल डेथ म्हणतो ते झाल्यानंतर काय काय होतं, आपली वेगवेगळी शरीरं कुठली असतात. आता वेगवेगळी शरीरं, तर संस्कृतमध्ये असं जुन्या काळापासून किंवा योगिक सिस्टीममध्ये जुन्या काळापासून सांगितलेलं आहे की आपल्याला अनेक शरीरं आहे. जसं हे जे दिसतं त्याला म्हणलं जातं प्राण, अन्नमय कोश. याच्या आजूबाजूला असतो प्राणमय कोश. याच प्राणमय कोशाला इंग्लिशमध्ये, थिओसॉफीमध्ये इथरिक डबल म्हणलं जातं. याच प्राणमय कोशावर काम करून आजार बरे करण्याचं सायन्स म्हणजे प्राणिक हिलिंग, जे आपण हिलिंगसाठी वापरतो. या अन्नमय कोशाच्या पुढं असतं कामकोश, यालाच इंग्लिशमध्ये ॲस्ट्रल बॉडी म्हणलं जातं. त्याच्या पुढं असतो मनोमय कोश, त्यालाच इंग्लिशमध्ये मेंटल बॉडी म्हणलं जातं. त्याच्या पुढं असतो विज्ञानमय कोश किंवा कारण शरीर, त्यालाच कॉझल बॉडी म्हणलं जातं. याच्या पुढेही बरेच कोश असतात आणि याच्याच रिलेटेड ठराविक पुस्तक आहे. तर आपण ही पुस्तकांचा, त्यातल्या पॅटर्न्सचा, ॲस्ट्रल बॉडी कशामुळे डिस्टर्ब होती, ॲस्ट्रल बॉडी याचा अर्थ आपली इमोशनल बॉडी म्हणजे आपली सगळी इमोशनल सिस्टीम, मेंटल बॉडी म्हणजे आपली सगळी इंटेलिजन्सची सिस्टीम, तर त्याच्यात भरपूर अफाट अफलातून टॉपिक्स आहेत, अफलातून टेक्निक्स आहेत, त्या आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये बऱ्याच इन्साइट्स दिलेल्या आहेत त्यांनी, वेगवेगळे स्पिरिच्युअल टीचर्स वेगवेगळ्या काळातले ते कसे वागत होते, काय त्यांनी केलं, असे भरपूर टॉपिक्स आहेत. तर आपण त्याचा अनेक वर्ष अभ्यास करू शकू इतकं ते मटेरियल आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप या सगळ्याचा अभ्यास करू. तर याचा एक सुरुवात म्हणून आज आपण याची सुरुवात करत आहोत. सुरुवात म्हणून आपण हे समजून घेतलं की आपल्याला वेगवेगळी शरीरं असतात. इंग्लिश नाव काय, या शरीराला म्हणलं जाईल फिजिकल बॉडी. त्याच्या आजूबाजूला आणि त्याच्या आत पण असतं एनर्जी बॉडी, ऊर्जा शरीर. त्याच्या आजूबाजूला आणि आत असती इमोशनल बॉडी किंवा ॲस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी. तर ही हे जे वेगवेगळे शब्द आहेत हे आपल्या अभ्यासासाठी खूप महत्वाचे आहेत. या सगळ्या अभ्यासामध्ये असं अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन आहे की आपण म्हणजे सोल आहोत आणि ही सगळी आपली वेगवेगळी वाहनं आहेत किंवा ही सगळी आपली वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा पर्सोना असं म्हणलं जातं. वेगवेगळ्या आपल्या वेशभूषा आहेत आणि यांचा आपण वापर करू शकतो. तर त्याच्यातलं रिलेशन काय, त्याचं मेंदूशी रिलेशन काय, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघू. त्याच्या पुढं अजून एक शब्द येतो या सगळ्या अभ्यासांमध्ये, तो म्हणजे प्लेन, PLANE. प्लेन म्हणजे पहिलं प्लेन, जसं आपलं शरीर आहे तशीच ही प्लेन्स आहेत. पहिलं आहे फिजिकल प्लेन, ज्याच्यामध्ये स्थायू, लिक्विड म्हणजे द्रव्य आणि वायू गॅस हे तीन घटक येतात. त्याच फिजिकल प्लेनचा पुढचा भाग येतो, तो म्हणजे इथरिक प्लेन, ऊर्जेचं प्लेन. त्याच्यामध्ये काही चार प्रकारच्या ऊर्जा येतात आणि मग अशा सात प्रकारच्या ऊर्जाने मिळून फिजिकल प्लेन बनतं. अशाच सात प्रकारच्या वेगवेगळ्या ऊर्जाने मिळून ॲस्ट्रल प्लेन बनतं. अशाच वेगवेगळ्या सात प्रकारच्या ऊर्जा मिळून पुढचं मेंटल प्लेन बनतं. तर यांना म्हणतात प्लेन्स. जेव्हा आपण इमोशनली डिस्टर्ब असतो तेव्हा ॲक्च्युली ज्या आपल्याला एनर्जी मिळत असतात त्या मेनली, हां फक्त नाही पण मेनली, इमोशनल किंवा ॲस्ट्रल प्लेनमधल्या एनर्जी आपण अनुभवत असतो. जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा आपण मेंटल प्लेनमधल्या एनर्जीजना हाताळत असतो, मेनली, फक्त अशातला भाग नाही पण मेनली. जेव्हा आपण हिलिंग करत असतो तेव्हा वेगवेगळ्या एनर्जी हाताळत असतो. तर
हे ठराविक प्लेन्स ठराविक बॉडीज यांचा उल्लेख परत परत होत राहील म्हणून आजच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण हे पण काही शब्द जाणून घेतले. त्याच्याबरोबर एक छोटासा अभ्यास म्हणून तुम्ही एक सर्च करून बघा इंटरनेटवर की थिओसॉफी थिओसॉफिकल सोसायटी या गोष्टी काय आहे. अजूनही थिओसॉफिकल सोसायटी अड्यारमध्ये आहे, खूप मोठ्या परिसरात तिथं ती थिओसॉफिकल सोसायटी आहे. त्यांच्या स्वतःच्या क्वार्टर्स असतात, त्यांचे स्वतःचे स्टडी सेशन्स असतात, भरपूर काय काय असतं. इवन त्यांची वेगळी सेंटर्स पण देशातल्या वेगवेगळ्या भागात आहेत. थिओसॉफिकल सोसायटी फक्त भारतातच आहे अशातला भाग नाही, जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. आणि त्यांची कुठली कुठली पुस्तकं आहेत हे पण एकदा आपण नजरेखालून बघू शकतो. त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीच्या वेबसाईटवर बऱ्याच पुस्तकांची यादी आहे. त्याच्याबरोबर थिओसॉफिकल सोसायटीशी रिलेटेड कुठल्या कुठल्या व्यक्ती निगडीत होत्या हे पण आपण इंटरनेटवरून माहिती काढून घेऊ शकतो, कारण आपल्याला माहीत असणाऱ्या बऱ्याच व्यक्ती त्याच्याशी निगडीत आहेत. याचा थोडासा स्टडी म्हणूया, सर्च म्हणूया, रिसर्च म्हणूया करून ठेवा. आणि आपण पुढच्या आठवड्यात किंवा काही दिवसात त्यातलं पहिला टॉपिक घ्यायला चालू करू. खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स असतील, त्याच्यामुळं खूप मजा येईल. ठीक आहे, चला नमस्ते, थँक्यू.